फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील पीर बावडा नजीक मोटरसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. निधोना येथील दोन तरुण मोटरसायकलने प्रवास करीत असताना मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून मोटरसायकल स्लिप झाल्याने त्यात 27 वर्षीय उदय साहेबराव बिरारे याचा मृत्यू झाला, तर त्यासोबत असलेला भागिना सोनाजी गाडेकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर उदय साहेबराव बिरारे यास फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात तपासून मृत घोषित करण्यात आलं असून त्यांचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.